हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत ऑथेंटिक ट्रॅडिशनल सारस्वती रेसिपी पाटवडी आणि पाटवडीची आमटी. आता याच्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे बघून घेऊया. इथे मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलं आहे तेल, घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत, ओला नारळ घेतला आहे किसून आणि गावठी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, चिंच घेतली आहे, हळद घेतली आहे, बेसन एक वाटी घेतलं आहे, मिरची आलं आणि लसूण बारीक क्रश करून घेतलं आहे, काळी मिरी घेतली आहे, धणे घेतले आहेत, मिरची पावडर घेतली आहे आणि इथे मीठ घेतलं आहे. इथे मी जाडं मीठ वापरते आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाटवडी थापण्यासाठी आपल्याला इथे मी लाकडी पाट घेतला आहे, त्याच्यावरच आपण ही पाटवडीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता ह्याची कृती बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण खोबऱ्याचं वाटण करून घेऊया. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला खोबरं आणि सुक्या गावठी मिरच्या ज्या आपण घेतल्या आहेत, लाल मिरच्या, त्या घालायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिरीचे दाणे ॲड करायचे आहेत. इथे मी 8 ते 10 काळी मिरीचे दाणे घालून घेते, 1 चमचा धणे घालते आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा आहे त्यातला थोडासा कांदा याच्यामध्ये घालते वाटणामध्ये. आणि हे सगळं आपल्याला एकदम बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. आता आपण पाटवडीचं बेसन शिजवून घेऊया. इथे मी गॅसवर एका भांड्यामध्ये तेल घालून घेते. आपल्याला 1-2 चमचे तेल लागणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो आपल्याला घालायचा आहे आणि थोडासा वाफ जाईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे. जास्ती शिजवायचं नाही आहे, थोडासा अर्धा कच्चा आपल्याला लागणार आहे. थोडंसं परतूया आणि जरा त्याची वाफ जाऊ दे, थोडासा कच्चेपणा त्याच्यातला जाऊ दे. आता याच्यामध्ये मी आपण जे मिरची आलं आणि लसूण क्रश करून घेतलं आहे ते मी घालून घेते आणि याला छान वास येतो. आता हे 1-2 ढवळून मी घेतलं आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले जे आपण घेतले ते घालून घेऊया. इथे सगळ्यात पहिल्यांदा मी मिरची पावडर घालते, 1 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हळद. आता हे आपल्याला चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे परत. आणि थोडंसं मीठ आधी घालून घेते मी आणि चांगलं परतून घेते. आता हा फक्त मसाला तेलामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. थोडासा मी परतून घेते, 1-2 मिनटं झाली आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 वाटी बेसन. आता हे बेसन आपल्याला छान खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे छान आपण कांद्यामध्ये व्यवस्थित परतूया, त्याच्यामध्ये सगळे मसाले पण मिक्स होतील आणि हे चांगलं भाजलं जाईल. चांगलं भाजल्यामुळे त्याला छान वास येतो खमंग. 1-5 मिनटासाठी मी असं व्यवस्थित ढवळून भाजून घेते. आता अशा पद्धतीने आपलं बेसन भाजून तयार आहे. आता मी थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेते. इथे फक्त आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की इथे कुठल्याही गुठळ्या व्हायच्या नाही आहेत पिठाच्या, त्यामुळे पाणी थोड्या प्रमाणावर घालून लगेच आपल्याला मध्ये मध्ये हे ढवळून घ्यायचं आहे. खूप पण पाणी घालायचं नाही आहे, जेवढंसं बेसन ते शिजण्यासाठी लागेल तेवढंच, कारण आता आपण ते छान आधी भाजून घेतलं आहे आणि नंतर परत आपण हे सगळं शिजवणारच आहोत. तर असा छान मस्त गोळा तयार होतो त्याचा. ते 2 ते 3 मिनटं मी हे व्यवस्थित झाकून काढून घेते झाकण. तर बघूया, हे छान शिजलं आहे, छान त्याचा गोळा पण तयार झाला आणि मस्त वास येतो आहे त्याला. आता याच्यामध्ये गॅस आपण बंद करूया आणि याच्यामध्ये जी आपण कोथिंबीर घेतली आहे ती भरपूर कोथिंबीर याच्यात घालूया आणि थोडंसं मिक्स करून घेऊया. आता हे गरम गरम असतानाच आपल्याला पाटावर ह्याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत. ते छान मस्त मिक्स करूया कोथिंबीर आणि लगेच आपण वड्या थापायला घेऊया. इथे पाटावर सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं तेल लावून घेऊया खाली, जेणेकरून आपण ज्या वड्या थापणार आहोत ते आपल्याला उचलायला मदत होईल. हे छान तेलाचं लेअर त्याला लावायचा.
आणि त्याच्यामध्ये आपण जे बेसनाचं शिजवून घेतलेला बेसनाचा गोळा आहे तो घालून घेऊया आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित हातानेच पसरूया. तुम्हाला गरम लागत असेल तर तुम्ही वुडन जे आपलं डाऊल आहे त्यांनी वगैरे तुम्ही थापून घेतलं तरी चालेल, फक्त गरम गरम असतानाच हे थापायला हव्या. हे छान तुम्हाला जसं त्याचा थिकनेस पाहिजे तसा थापून घ्यायचे आणि थोडंसं थंड झाल्यावर लगेच याच्या चौकोनी किंवा रेक्टँग्युलर तुम्हाला कसा शेप आवडेल त्या पद्धतीने वड्या थापून करून घ्यायच्या. थंड झाल्यामुळे नंतर आपल्याला वड्या चांगल्या उचलतील अशा पद्धतीने मी वड्या करून घेतल्या. आता आमटीची फोडणी बघूया. त्याच्यासाठी भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते. आता इथे आमच्याकडे पितळेचीच भांडी पूर्वी वापरत होते म्हणून मी शक्यतो त्याचाच इथे वापर केला आहे. तेलामध्ये थोडासा कांदा मी शिल्लक ठेवलेला चिरलेला तो घालून घ्यायचा आहे आणि थोडासा हा काळपट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. कांदा चांगला आपल्याला ब्राऊन व्हायला लागेल, तर झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये मिरची पावडर एक चमचा आणि हळद एक चमचा घालते आणि आपण जे चिंच भिजवून ठेवलेली त्याचं पाणी मी घालून घेते. आता हे सगळं आपल्याला परत पाणी घालून हे मिक्स करायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालते आणि पांगणी चांगलं उकळायला ठेवते कारण उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला पाटवड्या सोडायच्या आहेत, नाहीतर त्या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये जर आपण सोडल्या तर विरघळवून जाणार. उकळत्या पाण्यामध्ये मी आता ह्यातल्या थोड्याशा पाटवड्या ज्या आहेत त्या सोडून घेते. थोड्या बाकीच्या पाटवड्या शिल्लक आहेत त्याची पण मी तुम्हाला एक पुढे कृती दाखवणार आहे. त्यामुळे जेवढी तुम्हाला आमटी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाटवडी त्याच्यात सोडून घ्या आणि हे चांगलं उकळू दे. थोडंसं आपण ऑलरेडी शिजवलेलं असल्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. आता इथे खोबऱ्याचं वाटप घालूया आपण जे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आणि आता ह्याच्यापुढे हलक्या हातानेच आपल्याला त्याच्यामध्ये डाऊल किंवा चमचा घालावा लागेल. जास्ती जोरात ढवळायचं नाही आहे नाहीतर त्या पाटवड्या ज्या आहेत त्या आतमध्येच विरघळू शकतात. तर तुम्हाला जशी आमटीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालून इथेच तयार करून घ्या. बेसन असल्यामुळे तसा पण आमटीला चांगला दाटपणा येणारच आहे नंतर उकळल्यानंतर, त्यामुळे सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं आणि आमटीच्या हिशोबाने मीठ घालूया. आपण पाटवडीमध्ये घातलेलंच आहे ऑलरेडी. आता हे चांगलं उकळूया. आता पाटवडीचा खमंग जो वास जो आहे आपण जो केलेला आहे तो छान त्या आमटीमध्ये उतरतो आणि एक दोन उकळी आल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करून घेऊया. तर आपली पाटवडीची आमटी जी आहे ती रेडी झाली आहे. आता आणि एक ॲडिशनल कृती मी तुम्हाला सांगते. आपण थोड्या आमटीमध्ये घातल्या आहेत पाटवड्या, आता उरलेल्या पाटवड्या ज्या आहेत त्या मस्त आपल्याला तेलावर शॅलो फ्राय करायच्या आहेत. त्या पण खूप छान लागतात कुरकुरीत. आणि काही पद्धतींमध्ये ह्या ज्या फ्राय केलेल्या पाटवड्या आहेत त्यासुद्धा आमटीमध्ये सोडल्या जातात. अशा ज्या उरलेल्या आहेत पाटवड्या त्या मी सगळ्या तेलावर शॅलो फ्राय करून घेते. खूप छान लागतं. तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा माझ्या पद्धतीने आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा. आणि याच्यामध्ये तुमची काही व्हेरिएशन्स तुम्ही ॲड करू शकता तुमच्या कुटुंबाच्या आवडीनिवडीप्रमाणे. पण ही बेसिक कृती जी आहे ती तुम्हाला आज मी दाखवली. आता ही मस्त मी खमंग भाजून घेते आणि गरमागरम पाटवडी आणि पाटवडीची आमटी सर्व करून घेते.